सुप्रिया गटाच्या बैठकीमध्ये राडा झालेला आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून हा वाद झाला, त्यानंतर या बैठकीमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. लोकसभा निवडणुका आता जवळ येऊ लागल्या, तशा तशा त्या संदर्भात आता जागा वाटपावरून पक्षामध्ये वाद चव्हाट्यावर येऊ लागलेले आहेत. सुप्रिया गटाच्या बैठकीमध्ये हा वाद झाला, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा वाद, त्यातून बैठकीत राडा झाल्याचं समजतंय. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी सुप्रिया गटाच्या बैठकीमध्ये हा वाद झालेला आहे. लोकसभेची राष्ट्रवादीला जागा मिळावी यासाठी प्रामुख्याने बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर बाहेर कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय झालं होतं, काय कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं? नाही, कार्यकर्त्यांचा वाद नाही, पण उत्साही कार्यकर्ते आहे आणि मुंबई शहरामध्ये आपली एक राष्ट्रवादीची उमेदवारी त्या ठिकाणी मिळावायला पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. आणि मला खात्री आहे की आज मुंबई शहरामध्ये संघटनेचा जो एक मोठा जो संच आहे तो ईशान्य मुंबईमध्ये आहे आणि ईशान्य मुंबई जो आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार त्या इंडिया अलायन्समध्ये असायला पाहिजे अशा प्रकारची मागणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे. एक महत्त्वाचं की ईशान्य मुंबई देशात तुमचा खासदार होता, पण आताची परिस्थिती पाहता त्या मतदारसंघाव्यतिरिक्त आणखी कोणत्या मतदारसंघात चाचणी सुरू आहे आणि त्या मतदारसंघावरून आता जे सगळं झालं त्यामध्ये नक्की कोणत्या मागण्या? नाही, ईशान्य मुंबईच्या व्यतिरिक्त इतरत्र कुठेही